मूर्तिजापूर आगारातून दररोज एक बस सोडण्यात येणार आहे. 7 जुलै रोजी मूर्तिजापूर बस स्थानकावरून पंढरपूर यात्रा बस सोडण्यात आली. पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईचे दर्शन सुखरूप व्हावे याकरिता मूर्तिजापूर आगारातून जास्त बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रवी रमेश चंद्र राठी यांनी दिली आहे. भाविकांनी पुरेपूर याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले. थेट जागेवरून प्रवाशी भेटल्यास थेट बस स्थानकावरून पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात येणार आहे. कोरोनामुळे मागील 2 वर्षापासून वारकऱ्यांना पंढरपूर यात्रा करणे संभव झाले नाही, त्यामुळे 6 ते 14 जुलै पर्यंत संपन्न होणाऱ्या यात्रेसाठी जास्त बसेस सोडण्यात येणार आहेत. मूर्तिजापूर बस स्थानकावरून पंढरपूर यात्रेसाठी 7 जुलै रोजी बस सोडण्यात आली. या बसचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रवी रमेश चंद्र राठी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. यावेळी बसमधील भाविक शिवदास डीके, मुग्दल भावे, रामदास देवके, देवराव पाटील, नामदेव भारसाकळे, बाळासाहेब खुळे, देवका पिसाट, सुमन काळे, केशर खुळे, मंदा गावंडे, बेबी उंबरकर, भारसाकळे तसेच बसचे चालक शंकर मोरे, वाहक वायजे गुळदे, वाहतूक नियंत्रक आर बी सोळंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रवी रमेशचंद्र राठी यांनी सत्कार करून बसमधील सर्व भाविकांसाठी पिण्यासाठी पाणी, फराळ, फळ, मिष्टान्न आदींचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष तसेच माजी नगरसेवक इब्राहिम कासम घाणीवाला, समाजसेवक तथा नगरसेवक कैलास महाजन, वाहतूक नियंत्रक आर बी सोळंके, राजू इंगोले, राजकुमार बैतलवार, हिरा ठाकूर, माजी नगरसेवक विनायक गुल्हाणे, सुनील पवार, रजा घाणीवाला, इंजिनियर आशिष देशमुख आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एमसीएन न्यूज करिता बाळासाहेब गणोरकर, मूर्तिजापूर.